जय भीम इंडिया पर मैं पल्लवी डोंगरे आपका स्वागत करती हूँ। खबरों की ओर बढ़ने से पहले आइए रुक डालते हैं आज की सुर्खियों की ओर। SC ST OBC के बैकलॉग के बारे में बोले मंत्री आठवले, महानगर पालिका और जिला परिषद के अधिकारियों से बात करने की बात। बुल्ढाना के मोताला में करोड़ों की नकली नोट जब्त किए जाने का मामला आया सामने। बोरखेड़ी पुलिस ने माहेगांव के खेत में छापा मार कर नोट किए जब्त। और वैजापुर में स्वाभिमानी किसान संगठन ने निकाला आसूर मोर्चा। तहसीलदार को दिया अपने मांगों का ज्ञापन। अब खबरें विस्तार से। नागपुर के रवि भवन में आयोजित पत्र परिषद के दौरान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ने नागपुर महानगर पालिका और जिला परिषद में SC, ST और OBC के बैकलॉग के बारे में बात करते हुए इस विषय पर अधिकारियों से बात किए जाने की बात की। पण आज अपन महानगर पालिके मध्ये जो SC, ST चा बैकलॉग आहे त्याची माहिती आपण घेतली की ती जागा भरलेली आहे। तर त्याच्यामध्ये एकतर सरकारने निर्णय असा घेतलेला आहे की 35% जी रक्कम आहे ही बजेटमधली रक्कम ही आस्थापनेसाठी खर्च झाली पाहिजे आणि 65% रक्कम जी आहे ती डेव्हलपमेंटसाठी खर्च झाली पाहिजे। तर यापूर्वीचा इश्यू असा होता की 65% रक्कम ही आस्थापनेमध्ये खर्च होत होती आणि 35% रक्कम ही डेव्हलपमेंटला खर्च होत होती, त्यामुळं विकासाची गती खुंटली होती। त्यामुळं सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की 35% आस्थापनेवरती खर्च झाला पाहिजे। म्हणून मला माहिती मिळाली की वर्ग 1 मध्ये मंजूर पदक शेड्यूल कास्टची 25 आहे, त्यामधली 18 भरलेली आहे आणि 7 बॅकलॉग आहे। वर्ग 1 मध्ये SC जो जागा मंजूर पद 12 आहे, त्यामधली 4 भरलेली आहेत, 8 बॅकलॉग आहे। त्यानंतर OBC जागा फक्त 11 आहेत। आता त्यांना मी अधिकाऱ्यांना विचारलं की OBC रिझर्वेशन हे 90 सुरू झालेलं आहे, 90-91, त्याला जो 28 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। तर OBC आरक्षण हे 27% असल्यामुळे ते SC पेक्षा जास्त आहे। महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टला 13% आणि शेड्यूल ट्राईबला 60% असं रिझर्वेशन आहे। तर त्या प्रपोर्शनेटमध्ये 27% जागा जास्त असायला पाहिजे होत्या, पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे माहिती एवढीच आहे की 11 वर्ग 1 जागा OBC आहेत, त्याच्यामधल्या 7 भरलेल्या आहेत आणि 4 बॅकलॉग आहे। वर्ग 2 मध्ये शेड्यूल कास्टच्या जागा 11 आहेत अशी माहिती त्यांनी दिली, पण मी त्यांना सांगितलं की वर्ग 1 पेक्षा वर्ग 2 मध्ये जागा जास्त असायला पाहिजे, पण त्यांच्याकडे मला वाटतं ती माहिती नव्हती। पण जी माहिती होती ती त्यांनी वर्ग 2 मध्ये SC 11 जागा मंजूर आहेत, त्यामध्ये 3 भरलेल्या आहेत आणि 8 रिक्त आहेत। ST जागा 4 मंजूर आहेत, त्यातली 1 भरलेली आहे, 3 रिक्त आहेत। आणि OBC जागाचं माहिती अजिबात त्यांच्याकडे नव्हती। त्यानंतर नागपूर शहरामध्ये स्लम्स 425 असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्या स्लम ज्या आहेत त्या महानगरपालिकेची जागा, NIT जागा, रेल्वेची जागा, कलेक्टरची जागा, अशा जागांवर जवळजवळ 425 स्लम्स उभे करण्यात 425 स्लम्स आहे। तर त्यांना सर्वांना पक्की घरं मिळाली पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्याचा उपयोग करा। रमा योजना आहे, तर त्याच्या संबंधातले त्याच्या सूचना पण त्यांना त्या दिलेल्या आहेत। त्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट आढावा घेतला, त्याच्यामध्ये 2017 22 केसेस शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये आपल्या 17 केसेस, 18 24 केसेस, 19 7 केसेस आणि रुरलमध्ये 18 70 आहेत आणि 19 4 आहेत अशी माहिती आपल्याला दिली। 2018 70 ग्रामीणमध्ये, ग्रामीणला 70 आणि शहरामध्ये 24 आहेत, तर अशी माहिती दिलेली आहे। त्यानंतर जिल्हा परिषद नागपूरच्या संबंधातला आढावा घेतला बॅकलॉगचा, तर त्यामध्ये टोटल पदं 6,770 आहेत मंजूर पदं,
त्यामधली 6,289 पदं भरलेली आहेत आणि रिक्त पदं ही 481 आहेत. त्यामध्ये शेड्यूल कास्टची मंजूर पदं 883 आहेत आणि भरलेली पदं 835 आहेत आणि 59 बॅकलॉग आहे. एसटीची 473 पदं मंजूर आहे, त्यामध्ये 423 भरलेली आहेत आणि 41 बॅकलॉग आहे. त्यानंतर ओबीसीची पदं 1271 मंजूर पदं आहेत, पण भरलेली पदं त्यांची 1442 आहेत. म्हणजे जो बॅकलॉग आहे त्यापेक्षा जवळजवळ 250 पदं जास्त भरलेली आहेत अशी माहिती मिळालेली आहे. त्यानंतर पंतप्रधान आवास योजना जी आहे, तर 16-17 6,684 लोकांची यादी तयार करण्यात आली आणि त्यांना प्रधानमंत्री आवास योजनाचे जे 1.5 लाख रुपये आहे, 1 लाख रुपये, 1,30,000 रुपये आणि शौचालयासाठी 22,000 रुपये, असे 1.5 लाख रुपये जवळजवळ 6,784 लोकांना ते देण्यात आले. त्यामध्ये शेड्यूल कास्टचे लोक 2,719 आहेत आणि शेड्यूल ट्राईबचे जे लोक आहेत ते 1,758 आहेत आणि मायनॉरिटीचे 348 आहेत. 17-18 6,779 घरं मंजूर करण्यात आली. 17-18 6,779 घरांची यादी तयार करण्यात आली, त्यामध्ये 1,995 SC आणि 2,093 ST आणि 55 मायनॉरिटी अशा पद्धतीची घरं मिळाली आहेत. आणि रमाई योजनेमध्ये 18-19 1,000 घरं मंजूर करण्यात आलेली आहेत. इंटरकास्ट मॅरेज जे आहे ते 17-18 843 मॅरेजचा आकडा आपल्या अधिकाऱ्यांकडे होता आहे आणि 18-19 472 इंटरकास्ट मॅरेज झालेले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नागपूर हे पुढं आहे म्हणजे इंटरकास्ट मॅरेजच्या संबंधामध्ये. आणि स्कॉलरशिपसाठी जवळजवळ 1.5 लाख स्टुडंट आहेत. बुलढाणा के मोताला में करोड़ों रुपए के नकली नोट जब्त किए जाने का मामला सामने आया है. पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर बोराखेड़ी पुलिस ने माहे गांव के खेत में छापा मारकर करीब 1.25 करोड़ के नकली नोट के साथ एक आरोपी को गिरफ्तार किया, वहीं बाकी आरोपी फरार होने की कामयाब हुए. कल बोराखेड़ी पुलिस थाने हाजिर असताना राजूर बीडचे अंमलदार तय्यब अली यांनी मोबाईल फोनवरून कळवलं की बा मोहेगाव शिवारामध्ये काही लोक बनावट नोटा घेऊन काही गिराईकांना फसवण्याच्या उद्देशाने तिथं काहीतरी डिलिंग करत आहेत अशी माहिती मिळाली. आणि सदरचे लोक बराच वेळापासून तिथे थांबलेले आहेत, काहीतरी डिलिंग चालू आहे, निघण्याच्या तयारीत आहे. सभोमी तय्यब अली आणि भोवटे यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री करण्याबाबत सांगितले व पोलीस ठाण्याचे वाहन आणि इतर स्टाफ घटनास्थळी पाठवला. तर पोलिसांना पाहून त्यातली काही लोक पळाले आणि जो मुख्य आरोपी होता पैसे बनावट नोटांच्या बॅगेसह गजानन आणि त्याचं नाव किसन गजानन तायडे तो राहणारा बुलढाण्याचा आहे, तर तो मिळून आला, त्याला तात्काळ ताब्यात घेतलं. तो उडवडीची उत्तरं देत होता. संबंधित स्टाफने आमच्या समक्ष आणून त्याला पोलीस ठाण्यात हजर केलं. आम्ही तात्काळ 2 सरकारी पंच बोलावून पंचनामा केला व त्याच्याकडून 2,000 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या, 500 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या आणि 200 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या बनावट नोटा अंदाजे 1,10,08,400 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या बनावट नोटा ताब्यात घेतलेले आहेत, जप्त केलेले आहेत. वैजापुर में स्वाभिमानी किसान संगठन की ओर से खंबीर किसान कामगार व प्रहार जनशक्ति ने मोर्चा निकाला. बाबा साहब को अभिवादन कर आक्रोश आसुर मोर्चे की शुरुआत की गई और तहसीलदार को निवेदन दिया गया, प्याज को सही भाव दिया जाए, सूखे के दौर पर सही उपाय योजना लाने की मांग के साथ ये निवेदन दिया गया. परंतु या सरकारनं 2014 एवढी मोठी मोठी आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनाचं एकाही आश्वासनाचं पालन झालं नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता जर आश्वासन देत असेल तर त्या गोष्टीकडं माणूस दुर्लक्ष करतात. पण ज्या देशानं आपला मायबाप म्हणून, आपला रक्षक म्हणून, आपला वाली म्हणून
या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या देशाच्या पंतप्रधान खुर्चीवर विराजमान केलं, पण त्यांनी अक्षरशः गाजर देण्याचं काम केलं। मला सत्तेत आल्यानंतर मी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करीन, मी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करीन, मी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकीन, मी शेतकऱ्यांना मोफत लाईट देईन। आदरणीय मोदी साहेबजी, कुठलं आश्वासन आपण पाळलं, कुठलं या देशातल्या जनसामान्याला शेतकऱ्याला अच्छे दिन आले हे तुम्ही तरी कुठंतरी सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी पत्रक काढून या गोष्टीचं आम्हाला उत्तर द्यावं। आज हे सरकार म्हणतंय की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या। सरकार हे मायबाप असतं, मायबापानं आपल्या लेकरा बाळांना चाटा मारायचं काम करायचं नसतं। परिषद घेतलीये 24 तारखेला, आता पूर्ण कांदा परिषद आहे। महाराष्ट्रभर कांद्याचा प्रश्न हा पेटलेला आहे आणि या कांदा प्रश्नावर शासन काही निर्णय घेत नाहीये। आमच्या मालाला भाव दिलाच पाहिजे, गुमाना देत नसेल तर आम्ही हिसकावून घेऊ। ते पण त्रासना यांनी या ठिकाणी ठणकावून सांगतो, या शासनाला या माध्यमातून आम्ही कळवतोय। आज आम्ही शेतकरी सामान्य शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि प्रहारजीन शेतकरी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज कळवायला आलोय। पुढच्या वेळेस पदाधिकारी नाही या ठिकाणी जागा भरणार नाही, या निमित्तानं सांगतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। गोंदिया के जिला परिषद के सामने राज्य आंगनवाड़ी और बालवाड़ी कर्मचारी यूनियन द्वारा जेल भरो आंदोलन किया गया। मानधन एरियस सहित दिया जाए और विभिन्न मांगों को लेकर आंदोलन किया गया। करीब 900 कर्मचारियों को गिरफ्तार कर छोड़ दिया गया। गोंदिया शहर में नवंबर माह का पगार नहीं मिला है और इस तरह की यह सरकार की नीतियों के खिलाफ हमारा मोर्चा हुआ। आज के हमारे मोर्चे में मैं खुद हौसला रांगडले जिला इटक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी बालवाड़ी कर्मचारी यूनियन की जिला अध्यक्ष शकुंतला फटिंग, हिंद मजदूर सभा मदद को 750 रुपए देने की घोषणा के एक GR निकाल दिया, एक कागज निकाल दिया। पर महाराष्ट्र में 1 अक्टूबर से हमारी सेविका मदद निशो को वह मानधन अभी तक नहीं मिला है और उसके कारण सेविका मदद इसमें बहुत जोश है, इस सरकार के खिलाफ काफी रोष नजर आ रहा है। दूसरा ऐसा था कि हमारी आंगनवाड़ी सेविका 2014 से जो सेवा मुक्त हो गई, बड़े संघर्ष के बाद हमने 1 लाख रुपए सेविकाओं के लिए 75,000 मदद निशों के लिए ये लागू करवाए, परंतु आज भी वह 2014 से पहले 98 सेविका मदद निश और ये 2-3 महीने में 100 के ऊपर भी हो सकती है, उनको अभी तक 1 रकमी लाभ मिला नहीं है। नांदूरा शहर में पुलिस प्रशासन की ओर से रास्ता सुरक्षा सप्ताह चलाया गया। नांदूरा के पुलिस निरीक्षक अरुण आगे के मार्गदर्शन में वाहन चालकों को रास्ता सुरक्षा सप्ताह के बारे में जानकारी दी गई और जानकारी पत्रक बांटे गए और हेलमेट पहनने के बारे में बताया गया। हेलमेट आज घालणं जरूर आहे, त्यामुळे भरपूर जणांचे प्राण वाचतात। प्रत्येकाने हेल्मेटचा वापर केलेला पाहिजे, याकरता ओमसाई फाउंडेशन सर्व वाहनधारकांना आवाहन करत आहे। दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याबाबत संदेश देत आहोत, त्याचबरोबर रिफ्लेक्टर्स लावून जड वाहनांना आम्ही हा सुरक्षा सप्ताह साजरा करत आहोत। या निमित्तानं सर्व मोटर वाहन चालकांना सक्तीनं जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा यासाठी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत। बुलढाणा जिला स्थित मोताला तहसील के मोजे तरोडा में आदिवासी विकास सरकारी माध्यमिक स्कूल की शिक्षिका कल्पना धोरण को मुख्याध्यापिका और उनके पति द्वारा अश्लील गालियां देकर जान से मारने की धमकी देने का मामला सामने आया है।
बताया जा रहा है कि मुख्याध्यापिका गाय गोले द्वारा छात्रों पे अन्याय भी किया जा रहा था। मी कुमारी कल्पना भगवानराव घोरल, प्राथमिक शिक्षिका, शासकीय आश्रम शाळा तरुडा, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत आहे। परंतु माझ्याकडे त्यांनी स्त्री अधीक्षिकेचा मुख्याध्यापिकेने माझ्याकडे स्त्री अधीक्षिकेचा कार्यभार सोपवला। मी माझं दैनंदिन कामकाज आटपून माझ्या निवासात निवांत आराम करत होती, तेवढ्यात श्रीमती गायगोले मॅडम आल्या। 5 वाजता आल्या आणि माझ्या दरवाजाला आतून कळी कोंडेसुद्धा नाही। मला जी त्यांनी रूम दिली त्याला आतून कळी कोंडेसुद्धा नाही आहे। तर त्यांनी एकदम दरवाजाला लात मारली आणि मला केस धरून बाहेर काढलं। म्हणे तू माझ्याविषयी ऑफिसला कळवलेला आहे, पीओ मॅडमला कळवलेला आहे। काय कळवलेलं आहे? त्या ठिकाणची जी सत्य वस्तुस्थिती आहे, शाळेवर जे काय म्हणजे वस्तुस्थिती आहे त्याबद्दल मी माझ्या कार्यालयाला कळवलं। तर ह्या मॅडमनी सांगितलं की मला, मी ते तक्रार वाचली, तुम्ही जे तक्रार दिली ती मी वाचली आणि त्यामुळे त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। त्या आणि त्याचे मिस्टर दोघंही माझ्या निवासात आले होते वसतिगृहामध्ये त्या, आणि मला तिने बाहेर काढलं, जीवे मारण्याची धमकी दिली। हां, ती माझा जीव पण घेऊ शकते, मला म्हणते तू इथे कशी नोकरी करते तर मी पाहून घेते म्हणते तुला, आणि अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या, शिवीगाळ केली, थर्ड क्लास आहे म्हणे तू, तुला कोणत्या शाळेवर घेत नाही, मीच घेतलं तुला, आणि खूप अशा घाणेरड्या शिव्या दिल्या तिने, तुला म्हणे मी मारल्याशिवाय राहतच नाही म्हणे आता। महाराष्ट्र के परभनी जिले में एक सराफा व्यापारी को अज्ञात कार साहूकार लोगों ने लूटने का मामला सामने आया है। इस वारदात को पात्री पुलिस स्टेशन के नजदीक अंजाम दिया गया। 12 लाख के सोने चांदी और नगद लेकर फरार की घटना से जिले के सराफा व्यापारियों में दहशत है। मी 7 वाजता दुकान बंद करून निघाले होते, तर 7:05 ॲक्सिडेंट झालेले होता। मग इस्कूलच्या मैदानावर माझे गाडीवर पाठीमागून येऊन गाडीने धाकार दिले होता, देऊन आम्ही दोघं पडले होते। ते गाडीतून निघेल एक माणसे निघून ते थैली उचलून घेऊन गेले बघा गाडीवरून फास्ट। एकूण किती माल होता? माल 12 लाख जवळ होते बघा। किती तोडे सोनं होतं, चांदी किती होतं, नगदी किती होतं? 32.5 तोले सोना होता, आपला 8.5 किलो चांदी होता, और आपला कैश होते 9,000। गोंदिया जिले में 8 तहसील होने के बावजूद अनेक विभागों के महत्वपूर्ण कामों के लिए नागरिकों को जिले में जाना पड़ता है, जिस कारण नागरिकों को काफी परेशानी होती है। बावजूद एक साल से पहले करोड़ों रुपए लगाकर बनाया गया नवनिर्मित तहसील का उद्घाटन कर काम का शुरू नहीं किया गया, जिस कारण शिवसेना जिला प्रमुख मुकेश शिवहरे ने लॉर्ड बुद्धा टीवी पर अपनी बात रखते हुए कहा कि अगर जल्द नवनिर्मित तहसील का उद्घाटन नहीं किया गया तो शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के मार्गदर्शन में 17 फरवरी को उद्घाटन करने का इशारा दिया। तहसील ऑफिस गोंदिया शहर में बना हुआ 1 वर्ष हो गया है, बिल्डिंग पूर्ण रूप से तैयार हो गई। बाकी की जो पुरानी बिल्डिंग जो थी जहां पर तहसील ऑफिस का निर्माण हुआ है, ये ऑफिस शहर के विभिन्न विभिन्न क्षेत्रों में किराए के ऑफिस के अंदर में है, कोई सरकार के ऑफिस के अंदर में। मगर ये बड़ी दुर्भाग्य की बात है जो मैं आपको बताना चाहता हूँ कि 1 वर्ष हो गए सरकार द्वारा इस बिल्डिंग का निर्माण किया गया, मगर 1 वर्ष के अंदर में इसका लोकार्पण करने के लिए आज तक किसी भी जनप्रतिनिधि ने बात नहीं की। अब बात क्यों नहीं की ये मेरे समझ में नहीं आती। मुख्यमंत्री आज आएंगे, कल आएंगे, पालक मंत्री से भी चर्चा हुई इस विषय के ऊपर में, आज करते हैं कल करते हैं, मगर इन लोगों ने सोचना चाहिए कि गोंदिया विधानसभा, गोंदिया जिले की जनता को जितनी परेशानी हो रही है, ग्रामीण से जनता आती है, शहर से जनता आती है, तहसील के काम के अंदर में आती है तो तहसीलदार नदारद होते हैं, तहसीलदार मिलते हैं तो पटवारी नहीं मिलते, पटवारी मिलते हैं तो नायब तहसीलदार नहीं मिलते। रोज ग्रामीण और शहर की जनता इतनी त्रस्त हो गई है कि वो अपने काम करे तो करे कैसे। ये बिल्डिंग का एक ही फायदा है कि पूरे ऑफिस एक जगह पर रहेंगे, आने वाले कोई भी गोंदिया जिले का लोग, गोंदिया शहर के लोग, ग्रामीण के लोग, जिनको अगर कोई काम है तो एक ही बिल्डिंग में सब काम होंगे।
अगर ये बिल्डिंग का लोकार्पण सरकार 17 तारीख तक नहीं करती तो माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहब को हमने एक पत्र प्रेषित कर दिया है, जनता के हितार्थ, हमारे हितार्थ नहीं, जनता के हितार्थ इस बिल्डिंग का लोकार्पण करके ये सरकार के हैंडओवर, शासन के हैंडओवर शिवसेना गोंदिया जिला कर देगी, ये बात की आपको वचन देता हूं। जैसे एक स्वस्थ बच्चा घर की खुशियों की वजह होता है, वही एक मतिमंद बच्चा निराशा का कारण। ऐसे में मतिमंद शालाएं इन बच्चों के बौद्धिक विकास के लिए बेहद जरूरी है। नागपुर का स्वर्गीय सचिन सिंघम स्मृति विशेष विद्यार्थियों की मतिमंद कार्यशाला बिना किसी अनुदान के मतिमंद बच्चों के लिए कार्य कर रही है। आइए जानते हैं इस शाला के बारे में और यहाँ की कुछ खास बातों के बारे में। कहते हैं अगर एक बच्चा घर में आ जाए तो घर खुशियों से भर उठता है। जाने कितनी ही खुशियां और उम्मीदें उस बच्चे से लग जाती है, लेकिन ये बच्चा दूसरे बच्चों से अलग हो यानी मतिमंद हो तो क्या होगा इन बच्चों के भविष्य का? ऐसे कई सवाल हमारे जहन में आते हैं, तो आइए आज हम आपको ऐसे एक स्कूल लेकर चलते हैं जहाँ इन विशेष बच्चों का ख्याल रखा जाता है, इन्हें पढ़ाया जाता है, इनके बौद्धिक विकास में उनकी मदद की जाती है। नागपुर शहर के अयोध्या नगर में विदर्भ जीवन विकास संस्था जवाहर नगर नागपुर द्वारा संचालित स्वर्गीय सचिन सिंघम की स्मृति में विशेष विद्यार्थियों की मतिमंद कार्यशाला चलाई जाती है। पिछले 16 सालों से ये कार्यशाला चलाई जा रही है और 13 सालों से बिना किसी अनुदान के यहाँ शिक्षक बच्चों को पढ़ाते और उनका बौद्धिक विकास करते हैं। एक साधारण बच्चे से ये बच्चे पूरी तरह अलग होते हैं। इन्हें ज्यादा से ज्यादा देखभाल प्यार की जरूरत होती है। घर में अकेले रहकर इन बच्चों का विकास संभव नहीं होगा। कभी कभी तो माता पिता के गुस्से का शिकार भी ये बच्चे बन जाते हैं। देखते ही देखते ये बच्चे आक्रामक रूप ले लेते हैं। ऐसे में इन बच्चों के विकास के लिए इन विशेष स्कूलों में भेजा जाता है। इस शाला में करीब 50 विद्यार्थी है जिन्हें संभालने की जिम्मेदारी 4 शिक्षकों पर है। यहाँ सिर्फ बच्चों को पढ़ाया नहीं जाता बल्कि रोज जीवन मर्रा की आवश्यक बातों की समझ भी दी जाती है। समाज में रहने के लिए जिस अनुशासन की जरूरत होती है उन्हें बताया जाता है, जिसमें पढ़ने लिखने के अलावा छोटे बड़े हिसाब, अच्छी आदतें, उठने बैठने का सलीका और आवश्यक जानकारी सिखाई जाती है। इस शाला के बारे में शाला की निर्देशिका गौरी मेहर ने, जो कि 10 सालों से यहाँ काम कर रही है, उन्होंने हमसे बात करते हुए अपने अनुभव बताए। मी ह्या शाळेमध्ये 10 वर्षापासून काम करते आहे आणि ह्या मुलांना शिकवणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत असते। ह्या मुलांना प्रत्यक्ष हात धरून शिकवावं लागतं आणि वारंवार यांना सूचना द्यावं लागते आणि सगळ्या धोक्याच्या वगैरे सूचना ह्या सगळ्या समजावून सांगावं लागते त्यांना आणि यांना तर म्हणजे यांच्या आय क्यू लेवलनुसार शिकवावं लागतं। म्हणजे सगळ्याच मुलांचं आय क्यू हा सारखा नाही राहत, तर काही मुलांना म्हणजे गणित म्हणजे वजाबाकी बेरीज आणि गुणाकार यासारखे येतात, तर काही पोरांना नाही येत। तर मग त्यांना कसं आम्ही काही असं स्किल शिकवतो, त्यामध्ये पोरांना म्हणजे दिवे कलर करणं, पॅकिंग, पेपर पॅकिंग वगैरे, आणि आता आम्ही पॅकिंगची ट्रेनिंग घेतली तर त्यामध्ये मुलांना सगळ्या प्रकारच्या पॅकिंग शिकवल्या, जसे की पॉलिथिन पॅकिंग,
गिफ्ट पॅकिंग आणि कडधान्य पॅकिंग वगैरे यासारखे आम्ही पॅकिंग मुलांना शिकवलं आहे. हो आणि समाजात कसं वागायचं, घरच्याशी कसं व्यवहार करायचं आणि हे मुलं दुसऱ्यांवर बोज नको बनायला, यासाठी यांना म्हणजे समाजात व्यवहार काय असतो आणि कसं आपली वागणूक कशी ठेवायची ते सुद्धा यांना आम्ही म्हणजे सगळंच म्हणजे यांना म्हणजे जसं की भावनात्मक आणि व्यवहारात्मक असं या प्रकारे आम्ही यांना घडवतो. आमच्याकडे 50 विद्यार्थी आहे आणि 50 विद्यार्थ्यासाठी इथे 4 टीचर आहे आणि 2 पिऊन आहे, एक क्लर्क आणि एक अधिशिका मॅडम आणि एक सोशल वर्कर म्हणून आहे. समाज परिवार पर ये बच्चे बोझ ना बने इसकी कोशिश की जाती है. इन बच्चों को कुछ कामों का प्रशिक्षण जैसे गिफ्ट रैपिंग, अनाज की पैकिंग, लिफाफे बनाना आदि सिखाया जाता है. साथ ही शाला की निर्देशिका गौरी मैडम ने बच्चों के साथ लगाव होने के कारण बिना अनुदान के बाद भी उसी उम्मीद और खुशी के साथ काम किए जाने की बात कही. साथ ही स्कूल चलाने के लिए लगने वाले खर्च के बारे में भी बताया और इन मासूम बच्चों के भविष्य के लिए डोनेशन देने की अपील के साथ ही सरकार से भी अनुदान देने की मांग की. एक तर म्हणजे खरं सांगायचं तर ह्या मुलांसोबत एवढा जिवाडा म्हणजे निर्माण झालेला आहे की ह्या मुलां म्हणजे आम्हाला दुसरीकडे कुठे म्हणजे जॉब करायची पण आमची मनस्थिती नाही आणि आम्हाला असं वाटतं की नाही आमच्या ह्या शाळेला अनुदान जर आलं तर म्हणजे आमचंही चांगलं आणि आमच्या मुलाचं पण चांगलं. म्हणजे आम्ही ह्या मुलांसाठी खूप प्रयत्न म्हणजे आता बिना पगारी असून एवढं चांगलं ह्या पोरांसाठी आम्ही कार्य करत असतो तर म्हणजे अजून म्हणजे आम्हाला सरकारने अनुदान दिलं तर आम्ही अजून खूप चांगल्या तऱ्हेने ह्या मुलांसाठी कार्य करू, अजून चांगली मेहनत घेऊ. ही शाळा तर आमची रेंटवर आहे तर शाळेचं रेंट जे आहे तर आमचे संस्था चालक देतात आणि व्हॅनचा खर्च आहे तेही तेच करतात, म्हणजे बॉडीमधले सर्वच संस्था चालक करतात. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे कुणी असे आम्ही जसं की कुणी डोनेट वगैरे देणारे असले म्हणजे जसं आमच्या नातेवाईकात म्हणा किंवा कुठल्या फ्रेंड सर्कल वगैरेबद्दल मध्ये आम्ही आमच्या मुला विद्यार्थ्याबद्दल सांगत राहतो की आमच्या अशा प्रकारची शाळा आहे असं, आम्हाला 12 वर्षापासून अनुदान नाही आहे असं वगैरे, तर मग ते कसं लोकांचं चांगलं उद्दिष्ट असते तर ते काही लोक म्हणजे आम्हाला डोनेट करतो तर जसं डोनेटमध्ये काही वस्तू स्वरूपात करतात, पैशाच्या स्वरूपात नसतेच, जसं की सतरंजा, चेअर, मुलांसाठी चेअर वगैरे, कम्प्युटर अशा आम्हाला वस्तू स्वरूपात मिळतो. शासकाला हीच विनंती आहे की म्हणजे चांगलं आपल्याला चांगलं ह्या मुलांसाठी काही म्हणजे अजून आम्हाला मेहनत घ्यायची आहे तर ही बिना पैशानी नाही होत, तर पैसा सगळ्याच ठिकाणी असते आणि समाजसेवा करायची म्हटलं तर किती दिवस आम्ही बिना पगारी करणार आहे, कारण आम्हाला पण आमचं घरदार आहे, मुलं आहे, त्यांचं पण फ्युचर आहे आणि आम्ही आमच्या पोरांवर जेवढं लक्ष नाही देत तेवढं आम्ही आमच्या ह्या विद्यार्थ्यांवर लक्ष देतो. माझी एक छोटी मुलगी आहे, छोट्या मुलीला मी घेऊन येते शाळेमध्ये आणि ती माझी मुलगी 1.5 वर्षाची होती तेव्हापासून मी शाळेमध्ये घेऊन येत आहे आणि म्हणजे सगळं ह्या मुलांना चांगलं काही घडवायचं आहे तर पैसा हा सगळा म्हणजे पाहिजेच असते, कारण कसं की आम्हाला स्वतःची इमारत करायची आहे, परत पोरं दूर दूर राहतात, बेसा, दिगोरी, मानेवाडा, इथे रामबाग वगैरे, म्हणजे असं आमच्या अयोध्यानगरच्या चारही दिशेतून मुलं येतात तर मुलांना आणायसाठी जसं की आम्हाला व्हॅन वगैरे पाहिजेच असते. हां, तर अनुदान गरजेचं आहे आणि काही दिवस तर म्हणजे जोपर्यंत आमचा उत्साह होता तोपर्यंत आम्ही स्वतः आमच्या गाडीवर मुलांना घेऊन येत होतो, म्हणजे घरून येता वेळेस 2 मुलं आणून सोडायचे, परत जायचं 2 मुलं घेऊन यायचं, अशा प्रकारे आम्ही केलं. पण शासनामुळे आमचं आता कुठेतरी उत्साह कमी झालेला आहे. इस शाला में शिक्षकों के अलावा समाजसेविका शुभांगी गवली भी कार्य करती है जिन्होंने स्कूल की जरूरतों, बच्चों की समस्याओं के बारे में बात की, साथ ही स्कूल को अनुदान देने की अपील भी सरकार से की. मी शुभांगी सुशील गवई, मी या शाळेत 10 वर्षापासून कार्यरत आहे सोशल वर्कर म्हणून. आम्ही इथे 10 वर्षापासून या शाळेत कार्यरत आहोत, विना अनुदानित आहे ही आणि आम्हाला काही पगार वगैरे काही मिळत नाही आहे. 10 वर्षापासून आम्ही नुसतं इथे सकाळी 10 वाजता येतो आणि 4:30 राहतो, तरी आम्हाला इथे काहीच म्हणजे मोबदला मिळत नाही आणि आम्ही या मुलांची मदत करतो, सतत मदत करत राहतो, शिकवतो यांना. आणि माझं कार्य म्हणजे सोशल वर्करचं मूळ कार्य म्हणजे जर एखादी मुलगा आजारी राहिला तर
तर त्याला दवाखान्यात नेणे, त्याची जर एखादी मुलगा परत येत नसला वारंवार शाळेत तर त्याच्या घरी जाऊन पाहणे, भेट देणे, किंवा एखादी मुलगा खूप छान कार्य करत राहिला तर त्याचे पुनर्वसनात्मक काही त्याला रोजगार मिळवून देणे, ह्या सर्व बाबी आम्ही करतो. खूपच सर, खूपच आम्हाला तर खूप काही वाटते, कारण की आता मागच्या शाळा आलेल्या आहे आणि त्यांना अनुदान दिले आणि 100% देत आहे असं मी ऐकलेलं आहे आणि आम्हाला अजूनपर्यंत काहीच नाही. सरकार 2011 शाळा म्हणजे आहे आणि आमची एवढ्या वर्षापासूनची शाळा आहे पण अजून काही आलेलं नाही, सरकारने काहीच दिलेलं नाही. विनंती काय, आम्ही आता आमची त्यांनी दखल घेतली पाहिजे की आम्ही एवढ्या वर्षापासून विनामूल्य इथे कार्यरत आहे, या मुलांची सेवा करत आहे, तर आमची त्यांनी थोडीफार तर दखल घेतली पाहिजे. वैसे तो मतिमंद बच्चों को स्पेशल चाइल्ड कहा जाता है, ऐसे में इन बच्चों को बड़ी ही खूबी और समझ के साथ हैंडल करना होता है. ऐसे में एक शिक्षिका के तौर पर क्या समस्याएं आती है इस बारे में शिक्षिका प्रिया ढोक ने बताया. साथ ही सरकार के सहकार्य ना करने पर ऐसी मतिमंद स्कूलें अगर बंद हो गई तो इन बच्चों के भविष्य का क्या होगा, इस बारे में भी शिक्षिका ने अपनी व्यथा रखी और इन बच्चों के भविष्य के बारे में चिंता जताई. सर आमची शाळा 10:30 ते 4:30 असते. आम्ही आमचं म्हणजे सगळं 8:30 ते 10:30 येतो. ह्या मुलींचा प्रॉब्लेम असा आहे की काही मुलींना स्पीच प्रॉब्लेम आहे, काहींना नाही, काहीच नाही समजत. आणि आमचं जे शासनाला आम्हाला एकच म्हणायचं आहे की तुम्ही समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना व्हिजिट करायला लावता तर तुम्ही त्याच्याकडे दखल द्या, तुम्ही पहा प्रत्येक शाळेमध्ये तितका मुलींचा स्टाफ आहे का, मुली आहेत का तितक्या, त्यांचं तुम्ही आधार कार्ड वगैरे सगळं चेक करता तर तुम्ही ते सगळं म्हणजे दखल घेऊन तुम्ही सगळं हे करून आम्हाला जे ज्या शाळा चालू आहे त्यांना तरी त्या शाळेकडे तरी लक्ष द्या असं मला म्हणायचं आहे. कारण की हे मुलं तुम्ही आता पहा म्हणजे जसं काही काही मुलं अशी आहेत की त्यांना काहीच समजत नाही, आम्हाला त्यांना हँडल करायलाही त्रास होतो. आणि जेव्हा आम्ही इतकं 10-12 वर्षापासून येऊन आलो आहे रेग्युलर, तुम्ही आमचे मस्टर चेक करू शकता, सगळं करू शकता, आणि जेव्हा आम्ही येऊन आलेलो आहे तर आम्हाला पण काहीतरी वेतन मिळायला पाहिजे ना सर, किती दिवस आम्ही पण बिना पैशाने करायचं. माझ्या मते तर बंद व्हायलाच नको. यांचं भविष्य तर शून्यातच आहे सर, कारण की पॅरेंट्स लोक पण खूप निराश झाले असतात. ज्यांच्या घरी मतिमंद मूल असते त्यांचे वेगळेच प्रश्न असतात. हे मुलं शाळेत येतात, यांच्यासारखे 10 मुलांसोबत हे बसतात, त्यांचा विकास होतो, घरी राहून यांचा विकास होत नाही. घरी उलट त्यांना म्हणजे एका ठिकाणी डांबून किंवा मग म्हणजे ते वेगळंच वातावरण असतं घरचं पण. आणि दुसरी गोष्ट, इथे शाळेत असले की सगळ्या मुलांसोबत राहून त्यांचा विकास तर होतोच, परत आम्ही त्यांना परत त्यांच्या IQ नुसार त्यांच्या बुद्धीनुसार आम्ही त्यांना शिकवतो. आणि हे जर का रस्त्यावर आले तर काही नाही, यांना भीक मागण्यास व्यतिरिक्त काहीच त्यांचं आहे नाही. शासनाला तर हेच म्हणायचं आहे की एक तर मग तुम्हाला आम्हाला सर्व्हिस नाही द्यायचं आहे, आम्हाला शाळेला अनुदान नाही द्यायचं आहे, तर तुम्ही कशाला मग हे जे DVR वगैरे करायला लावता, कशाला लावता? आम्ही आमचं तडजोड करून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. आमच्या आईवडिलांनाही आम्हाला शिक्षण द्यायला भरपूर मेहनत लागलेली आहे. आम्ही ह्याच अशी शाळेतून आलेलं आहे. आणि परत कधीकधी तर असं वाटतं की ज्या आमच्या डिग्र्या आहे त्या जे समाज कल्याणचे अधिकारी आहे किंवा जे मंत्री आहे त्यांच्यासमोर नेऊन असं वाटतं की त्यांच्यासमोर फाडून टाकावं, इतका संताप आलेला आहे. कारण की खूपच दयनीय अवस्था आहे, आमची पण आहे, मुलांची पण आहे. समाज में मतिमंद स्कूलों की जरूरत कितनी और क्यों है ये तो आप समझ ही गए होंगे, लेकिन ऐसी स्कूलों को चलाने के लिए शाला की शिक्षिकाओं को कितने धैर्य और सूझबूझ के साथ काम करना होता है. रोजाना एक नए बच्चे के साथ, नए चैलेंज के साथ गुजरना होता है. ऐसे में इन बच्चों को संभालना आसान नहीं है. ऐसे में तारीफ करनी होगी यहाँ कार्य करने वाली शिक्षिकाओं की, जो बिना किसी वेतन के इन बच्चों को उसी शिद्दत के साथ पढ़ाती है. ऐसे में इन्हें अनुदान ना देना, इन शिक्षिकाओं को वेतन ना देना इन पर अन्याय है. जिस बारे में शिल्पा रावत ने बात की सर, ही संस्था म्हणजे विदर्भ जीवन विकास संस्थाद्वारा संचालित आमची सचिन सिंघम स्मृती विशेष विद्यार्थ्यांची कर्मशाळा आहे. आणि ही संस्था आमची 1991-92 आहे, पण ही आमची कर्मशाळा 2006 सुरू झाली सर. आज 13 वर्ष होत आहे पण शाळेला अनुदान नाही आहे. सरकारने आम्हाला 50 मुलांची मान्यता दिली 2006, पण कायम शब्द हा आमचा आजही निघालेला नाही आहे. तर या कायममुळे आमच्या कर्मचाऱ्यांचं म्हणा आमचं म्हणजे आमच्याच नाही अख्ख्या महाराष्ट्रातील 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांचं फार नुकसान होतं आहे सर, की कायम शब्द निघाला नाही म्हणून तुम्हाला अनुदान कसं मिळणार.
पण एक जनरली असं असतं सर की कायम शब्द हा लावला कोणी आणि ज्या लोकांनी लावला होता नॉर्मल लोकांनी त्या शाळांचा निघाला, मग आमचाच काय निघाला सर, आमच्यावरच का असा अन्याय होतो आहे. सर आम्ही गेल्या 8 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहे सर अनुदान मिळण्यासाठी. आम्ही प्रत्येक म्हणजे काँग्रेस होतं त्यावेळेलासुद्धा आम्ही प्रयत्न केले, प्रत्येक धरणं आंदोलन करू आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही इवन नागपूरला हिवाळी अधिवेशन, मुंबईला उन्हाळी अधिवेशन, सारखं अधिवेशनात आम्ही चक्रा मारल्या, मोर्चे नेले, आंदोलनं केलं, पण आश्वासनाखेरीज आम्हाला काहीच मिळालं नाही. शेवटी एक आशेचा किरण होता की हे सरकार आल्यावर तरी आम्हाला आमचं अनुदान मिळेल, आमच्या हक्काचं अनुदान मिळेल, पण हे सरकार आल्यावरसुद्धा कुठेच काही आशा दिसून नाही राहिली सर. त्यांनी सुरुवातीला तर त्यांनी कायम शब्दासाठी आम्हाला म्हटलं की तुम्हाला कायम शब्द आहे तर तुम्हाला अनुदान कसं मिळणार, आणि त्याच्यानंतर मग आम्ही कंटिन्यू त्यांना भेटत होतो. मग शेवटी ते म्हणाले की कायम शब्द निघालेला आहे, मग कायम शब्द निघालेला आहे तर मग त्याचा अजून जी आर नाही निघाला किंवा मग आम्हाला का अडवलं जात आहे, आम्हाला अनुदान का नाही मिळत आहे, आणि कायम निघाल्यावर विनाअनुदानित होतील शाळा आमच्या, पण असं कुठंच काही पत्र नाही आम्हाला कुठेच काही मिळालेलं नाही आहे. सर यांचा म्हणजे आमच्या पालकांचं असं असतं सर, काही पालक अवेअर असतात या मुलांबद्दल, काही लोकांना काही हे नसतं, आणि या मुलांसाठी आम्ही म्हणजे कधीच पैशाचं कधी आम्ही हे केलेलं नाही आहे, पैसे मागतही नाही, जे स्वतःहून देतात. बोटावर मोजण्याला एक पालक आहेत आमचे, 8 ते 10 पालक आम्हाला गाडीचे पैसे देतात आणि फी नाही, काही नाही, काहीच नाही, बाकी जो खर्च आहे तो आम्हाला संस्था चालक देतात, संस्था आमचं पूर्ण करते खर्च. बिलकुल सर, तसंही आम्हाला काहीच अनुदान नसतानासुद्धा आम्ही आमच्या मुलांना जे जिथे होईल तिथे आम्ही घेऊन जातो त्यांना, प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, त्यांना शिक्षणात ते पुढे नाही येऊ शकत, ते डॉक्टर इंजिनियर नाही बनू शकत, पण त्यांच्यामध्ये अनेक सुप्तगुण दडलेले आहेत, ते लोकांसमोर कसे येतील, तर कलेच्या माध्यमातून, स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते लोकांसमोर येऊ शकतात, आणि तोच आमचा प्रयत्न असतो. मी आमच्या मुलींची एक टीम आहे हँडबॉलची, त्या मुलींना मी घेऊन दरवर्षी मुंबईला जात असते, एक फिनिक्स म्हणून एक ग्रुप आहे, हँडबॉल कॉम्पिटिशन असते, तर म्हणजे आपल्या विदर्भातून आमची टीम जाते तिथे सर. त्याच्यानंतर जिल्हास्तरीय राज्यस्तरीयमध्ये सुद्धा आमचे मुलं अव्वल असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा अतिशय सुंदर कलांची ते प्रस्तुती करतात. आणि पुढे आमचं असं आहे सर, जर आम्हाला अनुदान मिळालं तर बऱ्याच काही इच्छा आहेत ज्या आम्हाला आर्थिक कारण आमचं आहे त्याचं, फायनान्शियली आम्ही डाऊन असल्यामुळे नाही करू शकत मुलांसाठी, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो सर, तरी पण आम्ही जसं जमतं तसं करतो, एक्स्ट्रा खर्च करत नाही आम्हाला, फ्रँकली सांगतो जास्तीचा खर्च आम्ही करून नाही राहिलो मुलांसाठी, पण अनुदान मिळाल्यावर आम्ही आमचा हाच एक एम आहे की आमचे मुलं स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि समाजाने त्यांना आपल्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे, हे आमचं उद्दिष्ट आहे, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो सर. जैसे एक शारीरिक और मानसिक तौर पर स्वस्थ बच्चा घर में खुशी लाता है, वैसे ही एक मतिमंद बच्चा पूरे घर को निराशा में डुबो देता है. ऐसे में मतिमंद शालाएं इन परिवारों के लिए और मतिमंद बच्चों के बौद्धिक विकास के लिए एक वरदान साबित होती है और यहां कार्य करने वाले शिक्षक एक मार्गदर्शक के तौर पर. ऐसे में इन स्कूलों को अनुदान और शिक्षिकाओं को वेतन तो दिया जाना चाहिए, क्योंकि पैसों के अभाव में अगर ये स्कूलें बंद हो गई तो हमारा समाज सही तौर पर मतिमंद कहलाएगा. इसके लिए हम सभी को कोशिश करनी होगी. लॉर्ड बुद्धा टीवी आप सभी से अपील करता है कि ऐसे स्कूलों को मदद करें ताकि हम भी इन बच्चों के उज्जवल भविष्य में अपना योगदान दे सकें.